कुश्ती खेलू त्या बाई आईसी कुश्ती खेलते बेलंच्या रान डुकरा येलपे तोगत तुया मैकर कुत्रे मुत साल्या बहिण माय येलपे साले वन बाय वन त्या बालीवर बस त्या बालीवर साले भाड्याच्या बोला टोन टाके साल्या चांगला बोल चांगला बोल म्हणजे साले आम्ही करत होतो ना पाटील तुम्ही करत होत्या झगड़ाजी सामान तू ही बाई को होती खालत तुमची बाई को होती पाटील खालत तिच्या वर ते तुम्ही होत्या तुमची बाई को होती तुम्ही होत्या खालत होजी तिच्या वर ते तुम्ही होत्या पाटील तुमच्या बा तुमच्या वर ते तुमची बाई को होती खाली ना माया वर ते माय बाई को होती आसाराम बापू अरे म्हणलो गावातला प्रतिष्ठित नागरिक आहे पाटील झटका आला की ना तर मरून जाईन बा पाटील छटकाळावर बसली होती तर म्हणून तिला सोडवत मी होतो बा म्हणलो असं होय का मी म्हणलो हा काय बसला बा तिच्यावर तर दोस्ता मी का म्हणतो नाही यावाचा येऊन गेलास नाही होवाचा होऊन गेलास म्हणजे काही माय बापामध्ये काय फरक गिरक होता बे तसा राही बे मला सांगत पर्यंत तुले कोण सरपंच बनवला का बरोबर आहे पाटील मला छिन्न भेटला होता धंटा तुम्ही दोघं जण आल्या नवरा बायको अरे मला केल्या का केला मतदान तेच म्हणलो या घरी आलो मग मला साल्या म्हणशील का साल्या म्हणशील म्हणजे अबे म्हणून साल्या तू मारीस त्याला साल्या होतो अबे तुले म्हण तुले नाही म्हणून साल्या कोणाले म्हणतो कोणाले म्हणतो अबे तुले नाही म्हण साल्या अरे तुमची बायको तुम्ही तिचा नवरी तू मला साल्या म्हणती जमन का भाऊ एक मान मानासाठी कोणतरी मोठा व्यक्ती पाहिजे का नाही भाटवा पाहिजे का नाही अरे हे काय होती एवढे मोठे भाटवे बसून आहे अबे ए विचार कर लमच्या एवढे मोठे भाटवे बसून आहे म्हणते ती बहीण मरण का वाचा पाटील कोणी त्याला उठवलं सगळे जण राजी होते चांगलं काम काय शरम गिरम वाटते अबे तसं नाही बे मी काव तुले ओ रंगरावजी तुम्हाला तुमचं लक्ष कोणी नाही ते मी काय म्हणतो तू काऊन वाचायला होत तुही बहीण झाली समोरून मी बहीण झाली समोरून आणि तू झालास मानव माझ्या माई बहीण झाली इकून पाटील अरे मी झालो अबे इकून नाही बैठाला तुला नाही समजलं का मार्त बसलं नाही म्हणजे तुही बहीण पहिले झाली आणि 2 वर्षाच्या नंतर तू झालास बा म्हणजे मानवून झाला माझं फरक 2 वर्षाला फरकाला झालो बा असा मला अर्थ होय मग तू लहान असत तू आपल्या बहिणीपेक्षा सांगायला होती बरोबर मी काय म्हणतो दोस्ता तुले बायको तुले बायको का बा म्हणलं कोण म्हणते बा म्हणलो अबे कोण नाही म्हणत बे अबे मीच म्हणतो तुले तुम्ही मले म्हणता म्हणतो का म्हणता पाटील तुले बायको का बा म्हणलं अरे बाबा कोण म्हणते बा म्हणलो सारा मी बायको आहे का बा म्हणतो आणि कोण म्हणते बा म्हणलं कोण म्हणते बा म्हणलं जशी काही सत्यनारायणाची कथा लागली आता सांग सांगतो पाटील काय म्हणता अरे मी म्हणतो तुझे तुले बायको आहे का बा अरे बाबा कोण म्हणतो बा म्हणलो काल ते डोळे का फुटले का म्हणजे डोक्यामध्ये टोपी ना दिसत दिसली टोपी दिसली खालचा जॅकेट जॅकेट त्याच्या खालचा बंगाली ते दिसली त्याच्या खालचा धोतर अरे धोतराच्या खालचा
पाटील सांगू सांगू म्हणजे दाखव का पाहिजेस का म्हणजे दाखव का अबे सांग ना पाहिलं दोन घुंगर आहेत की नाही आणि हे घुंगर कायच्यासाठी पाटील मी लाल होतो मी मोठा इचक कोणत्याही सांधी शिमकी मध्ये शिरून जा तर माझ्या आजी आयता हे दोन घुंगर बांधून देत मी जिती असलो त्या घुंगराच्या आवाजात माझी आजी येत होती शाबाश तर मग मला बायको असेल तर नवरा असेल म्हणतो नाही याचा अर्थ तुले बायको आहे होती एक काम कर वेळ फार कमी आहे तर तू लवकर आपल्या घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये आणि तांबाळी उसकवलं म्हणजे नाही 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 बनलास का म्हणतो आसाराम बापूचा केला एका बुक्कीनं नाही तांबाळी उडवलं तर मायाला सुट्या नाही याच्या मध्ये विचार येते कोणत्या गोष्टीसाठी अरे कोणत्या गोष्टी केसर फुके समजतीस का अबे तुले तू आपली बायको ठेवून ये म्हणला म्हणून याच्यासाठी म्हणून राहिलास का तू अबे ओ पाटील माझी बायको अशी आहे बहिणा तीर भर मी आपल्या बायको शिवाय राहू शकत नाही एक पाऊन दोन दोन एक भागत पाटील साडेतेरा लेकराची माय झाली पाटील साडेतेरा लेकराची माय झाली पाटील हास नाही ना हुस नाही भाड्याचा बैल काय पागल बनून राहिला का तू म्हणले काऊन पाच लेकराची माय पाहिली दहा लेकराची माय पाहिली बारा लेकराची हे साडेतेरा लेकराची कोठून आणलास नाही साडेतेरा लेकराची कोठून आणलास म्हणतो तुम्हाला नाही माहित पाटील दहा पोरं बाहेर अकरा पोरं जायचं पाटील माय त्या दिवशी जे भारताची आणि इंडियातील मॅच होती भाड्याचा बैल भारत आणि इंडिया का होते का दोन होते अकरा पोर बॅटिंग केलं जे जिंकून आले हे एवढ्याला शिल्डा मला घरी लागून आहेत माझे ते अकरा पोर तेच होय होती बापरे तो विराट कोहली बोली पहिल्या पहिल्या झाले का अरे बापरे बर अकरा झाले आता राहिले अडीच पोरं मग अडीच पोरं सकाळी झाली तर संध्याकाळ झाली पाटील दो दो पोर कायचा खपखप होय हा ते छक्का गिक्का होईस का तू अरे बाबा तशी गोष्ट नाही सकाळी झाली अबे चांगला टोनात सांग काय म्हणतात काय म्हणतात ते बॅडमिंटन 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 दोघं पोरं खेळते सकाळी उठू होते हा म्हणजे अकरा दोन झाले तेरा तेरा आणि अर्ध पोट सांगू नका देऊ का पाटील पाटील पोर सांगू लागली जाऊ द्या ना पाटील लागली लागते जाऊ द्या ना माई बायको पाटील माई बायको पाटील गाबण आहे पाटील गाबण आहे म्हणजे भाड्याचा बैल घरची अब्रू चवट्यावर अशा पद्धतीने म्हणता का बे अबे शब्द नाहीत का बे तू याद नाही पाटील आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये ढाटी आहे जशी काय तुझी बायको शेरी शेरी मजगीस होय काय शब्द आहे पहिले शब्द आहे गरोदर आहे म्हण मा बायकोला काही दिवस आहेत म्हण असं म्हणत प्रेग्नेंट आहे असं म्हण आम्हाला जाऊ शकतो आधी भंडारा जिल्हा भातावर दिला बस असं का बाबा समोर बसला धुरतं मागे बसला सुला बरं दोस्ता मी काय म्हणतो जा तुले काऊन आपल्या बायकोला ठेवून या म्हणतो मायापर्यंत बराबर आहे पाटील सांगू माणसापासून माणूस दुरुस्त होते बाईपासून बाई सुधारते माणसापासून माणूस सुधारते घोऱ्यापासून घोर सुधारते आणि कुत्र्यापासून कुत्री सुधारते येते माणसा बाईची गोष्ट चालू आहे आणि धोरापासून धोर सुधारते कुत्र्यापासून कुत्री सुद्धा हे कायले पाहिजे बे जा लवकर लवकर आणि आपल्या बायको घेऊन मी काय चांगला माणूस आहे का एक नंबर धारण कट माणूस या पहिलीनं पाटलाच्या घरी गेलो आड्यावरती टेकरावरती डुंगरावरती खपवलं पण घरी पाहिलात कवडीची इज्जत नाही कसं करू म्हणतो आता टाइमही कमी आहे मध्ये बोला घरी आलो दोन ते दोन दरवाजे बंद अन कहा दई हो न तू की दाई थकिया में गिर गयो Get out!
मामी तकिया में की उदय पुटो कढ़ारी ए कढ़ाई वाला नतो के दाई कढ़ाई नहीं बोलस का कोटी के लिए सर मत अब ये महीना पिंजरा बनाया सोने का ये था ये महीना पिंजरा बनाया माल कचोरी के माल ए तिया पहिन माल तो क्या तोली कुन भील लिया मी ढालो मोंदा का करत होतीस म्हणतो का करत होती म्हणता तुमच्या जीवाले शरम आहे का नाही वा नाही पुरी विकुळे खात हो मी वाली गट कडे हिंडत राहता ना का कोट गेली होती म्हणता आओ आपल्या आधी उठे आपल्या आधी उठे हातावर लाल दंत मंजन घेते आणि त्याच्यात विठोबा मंजन मिसळवते आणि इकून कुचकते तिकून कुचकते त्या भुऱ्याच्या पांटल्या दवसरांनी बायकांसारखा एक उठाण टेकडी गोष्टी करतात तुम्हाला लाश वाटत नाही पुरी द्या सॉरी खरी गोंधळ बायका आहे काय समजत तुम्हाला अरे एवढ्यानं नको हलवा कवे पोलून गिळून गेलं तर पुरा सत्याला समजा मी का म्हणतो पाटलाच्या लग्नाला किती वर्ष झाले किती वर्ष झाली अहो जेमतेम 7-8 वर्ष झाली 15 वर्ष लग्नाला झाले 7-8 वर्ष सांगतात अगं भाई 15 झाले का तर पाटलाला काही पोरं बाळात का नाही ना तर पाटलाला आवडत आवडत 3 पोरं झाले ओके मा गेला 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 म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे साक्षात परमेश्वराचे अवतार तर तिची बारसा आहे म्हणतो चालतेस का बारसा बारसा आहे काही खाल असल अहो मला घेऊन चाला लहान लहान पोराचे लाडू पाहिजे मोठे वाले पाहिजे मोठ्या दुकानात तर मी का म्हणतो काय तर बारसा बारसा चाल बर बर चाला मग तर काय अशी वस्तू धर वस्तू अशी कोणती वस्तू पकडू तू सांग ना पार्सल का नाही बरं ते पण येत आहे का ते येत मग तिल धार का बघा हे जर येत असाल तर मला नाही सांगत पाहिजे ए खापर कुठे ए घोपडे ए गौठ्या माखड करूस तो को मजा करू नको हा कोणत्या मध्ये नेल्यावर मला पडदा पण ए काकसी काकसी तू काकसी ए तुम्हाला सांगतो तिने जर धरल्या मग तुम्ही रात्री या लग्नाची का लपुडेवाली होय म्हणल्या का वा हे का पाट्याची होय का तुम्ही कसे कसे नेता तुम्ही पाहिजे कसे कसे नेतात पाहिजे तुम्ही योगदान कर काय काय वस्तू सांगून द्या माझ्यासोबत तळटळ करायची नाही म्हणा नाहीतर मग तुम्ही पहा का करशील अहो हिच्याशी हारू नको मायना कसा लागले बरम्या राखस माय अरे मायना हे पाहिजे खबर तोंडी खबर तोंडी होते अहो पाव भर तर माफ नाही इथली खात्यासाठी अहो एका गाडीचे 10,000 रुपये मान नवऱ्याने फंगवले लाशरने
पाटला लंबा आहे बा ओ पाटलाचा लंबाच राहतो का बा अरे आपला कधी होईन मग इतला लंबा बा ओ थांब गळब नको करू पाटील आसनावर असत ओ पाटील साहेब ओ पाटील साहेब दोस्ता नमस्कार नमस्कार राम 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 सलाम अलैकुम वालेकुम सलाम मिस्टर काम दिसते म्हणजे तुम्ही मायलमची चांगला बोल तुम्ही मायलमची म्हणजे अरे पाटील मी सगळ्या देवा धर्माने मानतो का असं होय का दोस्त चांगली गोष्ट आहे अरे मानायलाच पाहिजे काय हरकत नाही मी काय म्हणतो आणलं तू आपली बायको आणला बायको आणला का बाबा नाही पाटील लोकांची आणलो अबे असं उठपटा काऊन बोलतो बे अरे तुला समजलं पाहिजे घरी गेलो तो एकट्यांचा नाही बायको कोणत्याची आणला का दोघी आणला मी काय म्हणलं दोस्त कशात गोऱ्या कोणत्या मी काय म्हणतो तू आपल्या बायकोला आणलास ना हो जायला राहू दे आणि तू चाललाय आपल्या घराकडे काऊ तू त्याचे चाल म्हणतो हो पाटील तुम्हाला तू एकदा सांगतो पळसाकर जरी जावाचं काम पडलं पळसाकर जरी जावाचं काम पडलं डोक्या बायकोला समजू येते ते जाते असते ना मी जातो सीता असं का तिच्याशिवाय तीर भर राहते म्हणजे तू बायकाला सोडून शेतात राहू शकत नाही बर काही हरकत नाही चांगलं आहे दोस्ता त्या प्रेम बायकावर आहे आणि असं तर चाललं पाहिजे मी काय म्हणतो हा तू त्याला सोडून जाऊ शकत नाही बाजूला तू उभं राहू शकतेस ना साईड ना साईड ना मी काय म्हणतो पाटील म्हणते तुला बायकोशी बोलतो म्हणते पण पाटलाशी बोलतेस तर बोल पण हीच मर्यादा अंतर ठेवून बोल पाटलाचा जर थुका त्या चेहऱ्यावर उरला तर तुले गज करून झाल्याशिवाय राहत नाही मॅडम नमस्कार जी नमस्कार जी नमस्कार मी काय म्हटलं आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का तर माझ्या पत्नी बरोबर जाल का तुम्ही तर मी एक तुम्हाला मार्ग सांगतो ऐका ये कलबेली नहर नवेली बाजार को निकली थी उसके दोनों हाथ खाली जी बाजार आयला गेली मात्र दोन्ही हात खाली होते पहा काय केलं तिच्या हातात काहीच नव्हतं तरी बाजार करण्यासाठी गेली ऐका पुढे काय म्हणायचं हरी 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 हरी
जी फिर भी मंथन करती थी, हर रोज जीती मरती जी। म्हणजे तिच्याकडे काहीच नव्हतं तरी ती मंथन करायची आणि घुसरण करायची आणि रोज जिवंत व्हायची आणि रोज मरायची। तर पुढे काय झालं काय सांगा बरं। उसके छत्तीस पंच घुमावे भोजपुरी भाषेमध्ये तिला आपण रई म्हणतो आपल्या भाषेमध्ये, बरोबर आहे। जेव्हा दूध घुसरण करतो त्यावेळेस तर भोजपुरी भाषेमध्ये तिला छत्तीस म्हणतात। त्या ती जी रई होती तिला त्या रईवर छत्तीस पाकड्या होत्या, त्या रईवर छत्तीस पाकड्या होत्या आणि त्या छत्तीस पाकड्यावर एक पक्षी होता, त्या छत्तीस पाकड्यावर तो पक्षी होता आणि तो पक्षी जगामधली सगळी वस्तू खात होता। जगात कोणतीही वस्तू या पृथ्वीच्या पाठीवर जे जे वस्तू आहे ते ते वस्तू तो खात होता। तर शेवटच्या काळात काय म्हणायचं पुरुषोत्तम में रंगना ढंग है पुरुषोत्तम में रंगना ढंग है कुछ भी लिख देता जी समझ नहीं सकता जी धीरे धीरे कुछ भी लिख देता जी अज्ञानी समझ नहीं सकता जी धीरे धीरे ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला। आमच्या जोडीला लाभलेल्या प्रतिस्पर्धी शाहिरा सन्मान